नमस्कार, सुप्रभात। नाशिक विकासच्या सर्व चाहत्यांसाठी आज आपण एक व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की नीरा विक्री केंद्र, नीरा एक अमृत पेय। आपल्याला कॅप्शनमध्ये दिसत असेल की अमृत पेय म्हणजे नक्की काय। नीराबद्दल आपण खूप ऐकलेलं आहे, मुख्यतः मुंबई पुणे रस्त्यावरती नीरा विक्री ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते। आपल्या नाशिकमध्ये सुद्धा एक नीरा विक्री केंद्र एक मुंबई नाका पोलीस स्टेशन परिसरामध्ये सुरू झाले। तर आपण नक्की जाणून घेऊया ही नीरा म्हणजे काय। बाबा, तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश भंडारी। प्रकाश भंडारी, कधीपासून या व्यवसायामध्ये नीराच्या? माझं कॉलेज म्हणजे पुण्याला वाड्या कॉलेजमध्ये शिक्षण झालंय एरोनॉटिकल। बर। आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स मध्ये माझे 40 वर्ष सर्व्हिस झाले। बर। हे रिटायर झाल्यानंतर मी आज व्यवसाय करतो। ही नीरा तयार कशी होती थोडं सांगतं का आम्हाला? येस, सांगतो। नीरा ही 4 प्रकारच्या झाडापासून निघते, ताड, माड, खजूर, नारळ। कोकण रिजन मध्ये नारळ आणि ताडाची झाडं अशी नीरा मिळते। आपल्या भागामध्ये जो डोंगराळ परिसर आहे आणि माळराणे नदी काठे आहेत त्याच्यामध्ये इथे खजुरीची झाडं जी नीरा मिळते। ही नीरा ही पौष्टिक असून आरोग्याला फार उपयुक्त आहे। नाही, आपण त्याच्याकडे येऊ, पण मी इथं वाचलं की सरकार मान्य महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग मंडळ मुंबई द्वारा प्रमाणित, आणि इथे तुम्हाला काहीतरी लायसन्स धारक पण लिहिलेलं आहे इथे। तर मग हिला लायसन्सच का लागतं विकण्यासाठी? जसं वडापाव कुणी विकू शकतो तसं हे का नाही विकू शकत? ते सांगतो, हे झाडापासून शुद्ध काढलेला रस आहे, त्याच्यापासून नंतर ताडी बनते। बर। ताडी हे अल्कोहोलिक ड्रिंक आहे, हे न्यूट्रिशियस हेल्थ ड्रिंक, लहान मुलं, नंतर वयोवृद्ध, स्त्रिया सर्व घेऊ शकतात। आणि याचं मेन इंटेन्शन असं असतं की आपलं जे मूत्रपिंड आहे त्याचं व्यवस्थित फिल्टर होऊन अशुद्ध द्रव्य लघवीच्या रूपाने बाहेर निघतात, म्हणजे किडनीचा त्रास होत नाही। आणि बारीक जर स्टोन असेल तर लघवीच्या रूपाने बाहेर निघतात। त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आहे, नंतर उपासाला चालते आणि अन्नपचन होतं, उष्णतेमुळे विकार असेल डोळ्याची गळगळ वगैरे ते कमी होते। बर। तुमचं नाव काय? माझं नाव वाल्मिक ठाकरे। बर बर, अशी इकडे कशी नीरज चव कशी? नीरजची एकदम बेस्ट आहे। तुम्ही कधीपासून घेता नीरा? मी तरी 1 महिन्यापासून घेतो। चवीला चांगली आहे आरोग्यासाठी? हो। बर बर, मला एक सांग, नेहमी तुम्ही घेता? बर। तुम्ही किती वाजेपर्यंत असता इथे? सकाळी 7 आमचं दुकान स्टार्ट होतं। बर। 2 वाजेपर्यंत नीरा आमची चालू राहते। 2 वाजेपर्यंतच काय विकतात? संध्याकाळी विकली जात नाही असं म्हणतात? संध्याकाळचं आमचा जो कोठा आहे त्या पद्धतीने येतो, ते 2 वाजेपर्यंत नीरा पुरते। त्याच्यानंतर नीरा तिकडनं इथून 60 ते 70 किलोमीटर वरून नीरा येते। बर। तर तिथून इथून आणणं शक्य नाही। बर। ट्रान्सपोर्ट वाढतो, लोकांचे वेजेस वाढतात, आणि राहिलेली नीरा दुसऱ्या दिवशी विकता येत नाही। दुसऱ्या दिवशी विकता येत नाही एकदा नीरा? का बरं असं? म्हणजे जे काय भेटतं ते फ्रेश भेटतं? फ्रेश मिळणार। दुसऱ्या दिवशी का विकता येत नाही? म्हणजे एकाच वेळेस उष्णतेमुळे फर्मेंटेशन स्टार्ट होतं। बर। त्याच्या उष्णतेमुळे 16 डिग्रीपेक्षा जर टेम्परेचर वाढलं तर ऑटोमॅटिक हे नॅचरल ड्रिंक असल्यामुळे त्याचं फर्मेंटेशन स्टार्ट होतं, पांढरी होईल, नंतर पेस होईल, प्यायला आंबट लागेल। आंबट म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोलची मात्रा वाढते का? ती वाढते की नाही हे जास्त मी सांगू शकत नाही इतकं, परंतु ते प्यायला आंबट लागते। आंबट लागते, त्याच्यामुळे तुम्ही जास्त ट्रान्सपोर्ट पार्सल पण देत नाही? जास्त पार्सल पण नाही, लांब देत नाही, लांब देत नाही। जवळच्या एरियामध्ये आणि थंड असेल तरच देतो। बर बर, किती सध्या नीरा आजचा स्टॉक दाखवू? आता जवळजवळ 10-15 लिटर आहे। 10-15 लिटर आहे। बर। आपल्या नाशिक मध्ये नीराचं प्रोडक्शन होत नाही? नाशिक मध्ये नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। बर। हे वणीच्या आसपास ज्या झाड आहेत नदीकाठी, नंतर माळराण, डोंगराच्या कडेला, तिथे हे झाडं आहेत आणि तिथून हे आम्ही नीरा आणतो। बर। नीराचे काय काय फायदे परत एकदा सांगा थोडंसं? नीरा हे आरोग्यवर्धक न्यूट्रिशियस हेल्थ ड्रिंक आहे, तर याच्यापासून मूत्राशयाचे विकार असेल तर ते दूर होतात, अन्नपचन होतं, उपासाला चालते, आणि मेन म्हणजे गर्भवती स्त्रियांना नीरा अत्यंत लाभदायक आहे। बर। म्हणजे जे नाशिक मधले ते त्यांनी जास्तीत जास्त नीरा घेतली पाहिजे? नाशिकचं प्रिस्क्रिप्शन पण आहे, नीरा ही पिले तर आरोग्याला उपयुक्तच आहे, सायंटिफिकली प्रूव्हड आहे, प्रूव्हड आहे, म्हणून गव्हर्नमेंट त्याचं लायसन्स असतं आणि याचा दुरुपयोग होऊ नये तर हे गव्हर्नमेंट अप्रूव्ह करून सर्वे करून याला लायसन्स देतं, दुसऱ्याला देत नाही। बरं। आपलं हे दुकान कुठे आहे? शॉप छोटंसं, ऍड्रेस सांगा सगळं। हे पहिल्यांदा इथं गोल्ड क्लबला आहे। बरं। जॉगिंग ट्रॅक
जॉगिंग ट्रॅक पाशी तुमचा एक शॉप आहे, स्टॉल आहे तिथे. बरं, आणि आता आपण कुठे येऊ सध्या? आता बॉम्बे नाक्याला शताब्दी हॉस्पिटल जवळ हाजी मिल्कच्या इथे आमचा काउंटर. अच्छा, हाजी मिठाईच्या समोर बॉम्बे नाका. बॉम्बे नाका. बर, तर नाशिककरांनो जास्तीत जास्त लोकांनी निरा प्यायल्या. मुंबई नाक्यापासून इथे हाजी मिठाई, हाजी मिठाईच्या समोरच आहे बाबांचं निरा विक्री केंद्र. हे बघा, निराचे गुणधर्म तिथं दिसत आहे. निरा स्वास्थ्यवर्धक थंड पेय आहे, शरीर वृद्धी सहाय्यक आहे, व्हिटॅमिन बी या निरामुळे आपल्याला मिळतं, पचन शक्ती वगैरे वाढते आणि मूत्राशयाचे आजार बरे करते आणि गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी बाबांचा चेहरा बघून घ्या आणि इथे जास्तीत जास्त नाशिककरांनी या आणि निराचा आस्वाद घ्या. धन्यवाद.